नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, केसी कॉलेज बारामती। मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला एका कोर्सबद्दल माहिती द्यायची आहे। आपणास माहितीच आहे की TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी मोठी अशी कंपनी आहे आणि या कंपनीने विद्यार्थ्यांसाठी एक सर्टिफिकेट कोर्स सुरू केलेला आहे। हा जो सर्टिफिकेट कोर्स आहे तो साधारणपणे 2 आठवडे कालावधीचा आहे, म्हणजे 14 दिवस। आणि या सर्टिफिकेट कोर्सेसच्या माध्यमातून कंपनीमध्ये जे काय नोकरी मिळण्यासाठी आवश्यक स्किल असतात त्या स्किलचा तुम्हाला एक तुमच्याकडून परिपाठ करून घेतला जाणार आहे। तर या कोर्सची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सर्टिफिकेट कोर्स काय आहे, कसा आहे, या सर्टिफिकेट कोर्सला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सविस्तर सांगणार आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहावा आणि त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करावं। तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका। तर मी तुम्हाला एक डेमोज दाखवतो आहे, तो कोर्स कोणत्या प्रकारचा आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर थोडंसं लक्ष द्या। हा जो कोर्स आहे तो आहे तो आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा। तर या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला बरेच स्किल्स शिकवले जाणार आहेत। हा कोर्स जॉईन करण्यासाठी या लिंकचा तुम्हाला वापर करायचा आहे, learning.tcsionhub.in/courses/career-edge। या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर एक लिंक दिसेल तुम्हाला आणि या लिंकला क्लिक करून पुढे तुम्हाला ती लिंक ओपन करायची आहे। ज्यावेळेस तुम्ही ही लिंक ओपन करता, हे जे आहे टाटा आयॉन डिजिटल लर्निंग हब, या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस राबवले जातात। हे जे कोर्सेस असतात ते साधारणपणे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा कंपनीमध्ये जे काही स्किल लागतात त्या स्किलसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा विचार करून हे कोर्सेस बनवले जातात। आपला जो कोर्स आहे त्या कोर्सचं नाव आहे करिअर एज इन प्रोफेशनल कोर्स। आपण हा नंतर सबस्क्राईब करणार आहोत। त्याच्या अगोदर मी तुम्हाला या कोर्समध्ये नेमकं काय असणार आहे ते सांगतो। अबाउट दिस कोर्स तुम्ही बघू शकता की तुम्हाला याच्यामध्ये काय शिकायला मिळणार आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे। हा आहे, हा जो कोर्स आहे तो साधारणपणे 14 मॉड्यूलमध्ये आहे। 14 दिवसांचा हा कोर्स आहे आणि 14 दिवसांमध्ये वेगवेगळे घटक त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे काय आहे घटक 14 आपण बघूयात। पहिला जो घटक आहे तो डे वनला आपण म्हणतो कम्युनिकेशन टू इम्प्रेस। जर तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं असेल तर काय कम्युनिकेशन वापरलं पाहिजे। दुसरा जो आहे तो डिलिव्हर प्रेझेंटेशन विथ इम्पॅक्ट। तुम्हाला जर तुमचं कम्युनिकेशन किंवा प्रेझेंटेशन व्यवस्थितरित्या इम्पॅक्टफुल करायचं असेल तर हा तुमचा सेकंड डेचा किंवा सेकंड मॉड्यूल असेल। त्यानंतर डे 3 डेव्हलप सॉफ्ट स्किल्स फॉर द वर्क प्लेस। कामाच्या ठिकाणी वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत आणि ते कसं तुम्ही डेव्हलप कराल। गेन ऑडियन्स फ्रॉम करिअर गुरुज, ॲक्च्युली सॉरी गेन गायडन्स फ्रॉम करिअर गुरुज हा चौथा असेल। तुमचे जे करिअर गुरुज असतात त्याकडून तुम्ही कसे तुम्ही गायडन्स घ्याल आणि कसे मिळवाल। देन राईट अ विनिंग रिझ्युमे अँड कव्हर लेटर। तुमचा जर रेझ्युमे तुम्हाला चांगला बनवायचा असेल तर तो कसा असला पाहिजे किंवा कव्हरिंग लेटर कसा असलं पाहिजे जे आपण लिहितो त्या संदर्भात सुद्धा इथे माहिती दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे 6व्या दिवशी स्टे आहे इन अ ग्रुप डिस्कशन। ज्यावेळेस आपण ग्रुप डिस्कशन करतो त्यावेळेस बरेचसे मुलं पाठीमागे असतात, घाबरलेले असतात, त्या केसमध्ये तुम्ही कसं जास्तीत जास्त पुढे राहाल। त्यानंतर इथं 7व्या दिवशी एस कॉर्पोरेट इंटरव्ह्यूज। कॉर्पोरेट इंटरव्ह्यूजला तुमच्याकडे काय स्किल असलं पाहिजे। लर्न कॉर्पोरेट एटिकेट्स काय असतात, मॅनर्स काय असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहेत 8व्या दिवशी। देन राईट इफेक्टिव्ह ईमेल्स। ईमेल्स लिहिताना सुद्धा आपण कसा लिहिला पाहिजे, काय म्हणजे त्याच्यामध्ये कंटेंट असले पाहिजे, कसे नसले पाहिजे, दॅट इज ऑल्सो द पार्ट ऑफ दिस कोर्स। त्यानंतर 10व्या दिवशी तुम्हाला लर्न कॉर्पोरेट टेलिफोन एटिकेट्स, जे काही टेलिफोन एटिकेट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला शिकवले जातील। 11व्या दिवशी तुमचं अंडरस्टँडिंग अकाउंटिंग फंडामेंटल्स, तुमचे जे काही अकाउंटिंग फंडामेंटल्स आहेत ते तुम्हाला शिकवले जातील। त्यानंतर 12व्या दिवशी गेन फंडामेंटल स्किल्स इन IT, IT मध्ये काम करण्यासाठी कोणकोणते फंडामेंटल स्किल्स लागतात त्यासुद्धा इथं आवर्जून शिकवले जातील। 13व्या दिवशी अंडरस्टँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे, तर नेमकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून शिकवलं जाईल। आणि 14व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी
अंडरस्टँडिंग इंटेलिजन्स पार्ट आहे, तर एक्सटेंडेड वर्किंग किंवा सेकंड पार्ट तुम्हाला शिकवला जाईल. आणि शेवटी तुम्हाला 15 दिवशी तुमची छोटीशी परीक्षा होईल, ज्याला असेसमेंट असेल, ते तुमचं दिलं की तुम्हाला याच्या मार्फत सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. आणि तुम्हाला जर सर्टिफिकेट बघायचं असेल तर मी तुम्हाला एक सॅम्पल कॉपी सुद्धा दाखवतो. अशा प्रकारचं तुमचं ते सर्टिफिकेट असेल. आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला 15 दिवशी कोर्स झाल्यानंतर तुम्हाला हे मिळणार आहे. तर माझ्या मनामध्ये किंवा मुलांच्या मनामध्ये काही शंका असतील की हाच कोर्स आम्ही का करावा, या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत, तर त्याचं कारण सांगेन. हा जर कोर्स तुम्ही केला तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चांगलं डेव्हलपमेंट होईल. तुम्ही कुठल्याही ठिकाणी काम करण्यासाठी योग्य असाल, विशेषतः कंपन्यांमध्ये, आणि तुम्हाला कॉर्पोरेट लाईफ काय आहे, कॉर्पोरेट मॅनर्स काय आहेत, एटिकेट्स आहेत, किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचं तुम्हाला तिथं अनुभव येईल किंवा त्याचं तुम्हाला शिकवून दिले जाईल. तसेच या हा जर कोर्स तुम्ही केला तर फक्त कॉर्पोरेटमध्येच तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी उपयोगी आहे असं नाही. हा कोर्स तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा नोकरी मिळण्यासाठी उपयोगी आहे. हे टेक्निक्स तुम्ही पाठस परीक्षेमध्ये सुद्धा वापरू शकता आणि कोर्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोगी करून घेऊ शकता. तो हा आहे तो कोर्स, हे आहे त्याचे कंटेंट. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल की ह्या कोर्सला मी लॉग इन कसं करायचं, या कोर्सला मी रजिस्टर कसं करायचं, ते सुद्धा प्रोसेस मी इथं सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोर्स लॉग इन करता येईल. तुम्हाला ह्या वरच्या टॅबमध्ये TCS ION, डिजिटल लर्निंग हब, कॅटलॉग असे वरच्या भागामध्ये तुम्हाला बरेचसे कॅप्शन दिसतील. नंतर ॲक्टिवेट कोड हा ऑप्शन आहे. नंतर लॉग इन हा ऑप्शन दिसतो. या लॉग इन ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ज्यावेळेस लॉग इन ऑप्शन असतं, तुमच्याकडे जर ऑलरेडी पासवर्ड असेल किंवा लॉग इन असेल तर तुम्ही इथून करू शकता. जर नसेल तर तुम्हाला एक छोटंसं अकाउंट क्रिएट करायचं आहे. ते अकाउंट कसं क्रिएट करायचं मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. हे बघा, हे आहे ते अकाउंट. हे असे डिटेल्स येतात तुम्हाला. या डिटेल्समध्ये माहिती भरायची. तुमचं जे सध्या आहे, तुम्ही लर्नर आहात, पब्लिशर नाही आहात, इन्स्टिट्यूशन नाही आहात, कॉर्पोरेट नाही आहात. तुमची जी स्टेज आहे ती लर्नरची स्टेज आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही ते लिहा. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव लिहायचं, जसं की माझं नाव आहे ते नाव. त्यानंतर ईमेल आय डी लिहा. फॉर एक्झाम्पल माझा जो ईमेल आय डी आहे तो आहे नाव आहे @gmail.com. त्यानंतर पासवर्ड जो काय आहे तुमचा तो टाका. पासवर्ड टाकत असताना स्ट्रॉंग पासवर्ड द्या. तोच कन्फर्म पासवर्ड इकडे टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका जो काय आहे. माझा मोबाईल मी टाकतो. नंतर तो मोबाईल नंबर व्हॅलिडेट होतो. व्हॅलिडेट्स होतो म्हणजे त्या व्हॅलिडेशनवर तुम्ही क्लिक करायचे. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे एक मेसेज येतो, OTP येतो. तो तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तो OTP येत असतो. तर तो OTP बघा मोबाईलमध्ये जा आणि तो OTP इथे टाका. नंतर व्हॅलिडेट OTP असं म्हणा, म्हणजे तो व्हॅलिडेट होऊन जाईल. व्हेरीफाय झालेला आहे, व्हॅलिडेट झाला की ते मेसेज येतो खाली OTP व्हेरीफाय. त्यानंतर ते एक प्रश्न आहे, आर यू अ मायनर, म्हणजे तुम्ही 18 वर्षाखालचे आहात का. नाही, जर असेल तर येस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अशा प्रकारचं ते आहे. त्यानंतर खाली कॅपचा कोड आहे, तो कॅपचा कोड व्यवस्थित लिहा. Q1 3 N 8 F P हा कॅपचा कोड. त्यानंतर इथं क्लिक करा. टर्म्स आहेत त्यांच्या, दोन तुम्हाला टिक बॉक्स दिसतील. पहिल्यासाठी हा टिक बॉक्स आहे. त्यानंतर टर्म्स ऑफ युजेससाठी दुसरा एक टिक बॉक्स आहे. त्यानंतर ओके म्हणा आणि क्रिएट अकाउंटला क्लिक करा. त्यावेळेस तुम्ही क्लिक करा. त्यावेळेस तुमची फक्त एक गोष्ट राहिलेली असेल, तुम्ही स्टेट ठरवा. तुमचं जे काही स्टेट आहे त्या स्टेटचं नाव इथे शोधा आणि लिहा. आपलं स्टेट आहे महाराष्ट्र. आणि जे काही तुमचं स्टेट असेल, महाराष्ट्र असेल, UP असेल, MP असेल, ते इथे घ्या. आणि या कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करा. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केलं की तुमची अशी विंडो होते. आणि विशेष म्हणजे इथं तुमचं या ॲक्टिव्हेट कोडच्या बाजूला तुमचं जे काही नावाचं पहिलं अक्षर आहे ते दिसतं. यानंतर एक छोटासा पार्ट फक्त बाकी आहे, तो म्हणजे तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतोय, करिअर एज एन प्रोफेशनल.
हा तुमचा कोर्स आहे जो आपण पाहिला आता, याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब बटनला क्लिक कराल, त्यावेळेस तुम्हाला ते कन्फर्मेशन मागेल. तुम्ही ते कन्फर्म म्हणा. कन्फर्म म्हटल्यानंतर तुमचा कोर्स तुम्हाला दिसेल, तुमच्या नावाची विंडो ओपन होईल, तुमचा म्हणजे लॉग इन ओपन झालं, तुमचं विंडो ओपन होईल. तिथं तुमचं नाव दिसेल, इथं जसं माझं नाव दिसतं तसं. आणि ते वेगवेगळे टॅब्स दिसेल, माय प्रोडक्ट्स, जॉब अप्लाइड, माय डाउनलोड, माय ऑर्गनायझेशन, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. तर तुमच्या इथं माय प्रोडक्ट्स खाली तुमचा हा डॅशबोर्ड आहे. काय आहे? तुमचं डॅशबोर्ड. या डॅशबोर्ड खाली तुमचं कोर्स दिसतो, तुम्ही सबस्क्राईब केला आहे. या कोर्सला क्लिक करा. या कोर्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, कोर्सेस, बॅचेस आणि कम्युनिटीज. तर या कोर्सेस बॅचेसला एकदा पुन्हा या बटनवर क्लिक करा आणि इथं तुम्हाला हा कोर्स सुरू करायचा आहे. त्यामुळे इथे लॉन्च नावाचं ऑप्शन आहे, तर लॉन्चला क्लिक करा. लॉन्चला क्लिक केल्यानंतर तुमचा कोर्स लॉन्च होईल आणि तुम्हाला कोर्स कंटेंट दिसतील, तुमचे कोर्स कंटेंट दिसतील. त्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स असतील, हे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला व्यवस्थित वाचायचे. आणि वाचून झाल्यानंतर या राईट उजव्या बाजूमध्ये मार्क ॲज अ रीड नावाचं ऑप्शन आहे. मार्क ॲज रीड, मार्क ॲज रीड करून तोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत पुढच्या स्टेजला तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे मार्क ॲज रीड करा. मार्क ॲज रीड केल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन द्या, येस म्हणा. त्यानंतर डे वनचे कंटेंट्स तुम्हाला इथं बघता येतील, डे वनचे कंटेंट्स तुम्हाला बघता येतील. हे इम्प्रूव्ह इंटरपर्सनल स्किल्स फॉर बेटर अंडरस्टँडिंग, कम्युनिकेट टू इम्प्रेस, हे वाचून घ्या. तोपर्यंत तुम्ही मार्क ॲज रीड करत नाही तोपर्यंत पुढच्या स्टेजला जाणार नाही. तर हा झाला तुमचा पहिला कंटेंट, त्याला क्लिक करा. तर तुम्हाला असे कंटेंट वाचत वन बाय वन करत राहा. त्यानंतर दुसरा आपण एक व्हिडिओ बघूयात जो तुमचा अभ्यासाचा पार्ट आहे. आता इथे व्हिडिओ दिसेल तुम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हे बघा, यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला ते व्हिडिओज बघायचे आहेत. ज्यावेळेस हे कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला पुढं जाण्यासाठी इथं ऑप्शन असेल. हे बघा, हे कम्प्लीट झालं आपला व्हिडिओ वाचून, वॉच करून नंतर पुढं जा. पुढं इथे व्हिडिओ नाही आहे, पाठीमागं या, याला जा, दुसऱ्या व्हिडिओजला जात राहा. आणि जर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओजला जायचं असेल तर तुम्हाला ते अगोदर रीड मार्क ॲज रीड करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला पुढे जाता येणार नाही. इथं त्याचं ऑप्शन आहे, हे बघा, इथं लक्ष द्या. इथं ऑप्शन आहे तुमचं कम्प्लीट झालेलं आहे इम्प्रेस वन. इथं तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल ते पुढे जाण्यासाठी ऑप्शन आहे. अशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि वन बाय वन तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला हे बघायचं आहे. ओके, हे झालं वन. इथं 31 असे प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओज आहेत किंवा ऑडिओज आहेत तुम्हाला बघायचे. त्यानंतर 2, 3, 4 तुम्ही असं जाऊ शकता. पण पहिला ऐकल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्याला डायरेक्ट जाता येत नाही, डायरेक्ट फॉरवर्ड नाही ऑप्शन. त्याप्रमाणे हे लक्षात ठेवा. ओके सर, असे तुम्हाला व्हिडिओज बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मला वाटतंय सगळ्यांनी हे काम आवर्जून करायचं आहे. सगळ्यांनी हे करत असताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता हे काम करायचं आहे. त्याच्यामुळं हा जो कोर्स आहे, त्याची माझ्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा कोर्सचा रजिस्ट्रेशन करा
हा कोर्स सर्वांसाठी आहे. तुम्ही आर्ट्सच्या असाल, कॉमर्सच्या असाल, सायन्सच्या असाल, कुठल्याही स्ट्रीमच्या असाल तरी तुम्हाला त्याचा तो कोर्स करता येईल आणि तुमचं तुम्हाला याचा बेनिफिट येत आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, हा जो कोर्स आहे तो फक्त बी कॉमसाठी नाही, बी एसाठी नाही, बीएससीसाठी नाही, सगळ्या कोर्सेससाठी जे ग्रॅज्युएशन करतायत किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. तुम्ही हा जर कोर्स केला तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्हाला नोकरी मिळणं सोपं होईल, तसेच तुम्हाला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुद्धा हा कोर्स अत्यंत उपयोगी आहे. त्यावेळेस तुमचे कंटेंट वाचून होतील, त्यावेळेस तुम्ही तुमच्या डॅशबोर्डला या आणि इथून तुम्ही लॉग आउट करू शकता. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला भावी काळात मिळत राहतील, माहिती दिली जाईल. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज भावी काळात मिळतील आणि तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. तर पुन्हा एकदा माझी विनंती आहे, तुमची जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा या कोर्स संदर्भातल्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8087892311. माझा ईमेल आहे janardhankp@gmail.com, JANARDHANKP@gmail.com. या मेलवरती सुद्धा तुम्ही मला मेल टाकू शकता. ऑल द बेस्ट. मला वाटते सगळे या कोर्सला रजिस्ट्रेशन करतील आणि त्याचा फायदा घेतील. थँक्यू व्हेरी मच. सी यू सून.